रोजगार निर्मिती करत नाही आणि जो रोजगार निर्मितीसाठी आम्ही जे प्रयत्न चालू आहेत आमच्या नेत्यांमध्ये त्याला विरोध फक्त करेल एवढं त्यांचं काम राहिलेलं आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावर खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका अनाठाही आहे. खासदारांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. तसेच नाणार मुद्द्यावर बोलण्याआधी खासदारांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा सल्ला आधी घ्यावा अशी टीका भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे यांनी आज येथे केली. येथील भाजप कार्यालयात सौ धुमाळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर, तालुकाध्यक्ष संदेश सावंत पटेल, सूर्यकांत पावसकर, पप्पू पुजारे आदी उपस्थित होते. आज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या मनात नसतानाही आम्ही एकदिराने काम केलं ते फक्त मुख्यमंत्र्यांचे सल्ला करतात आणि असं असताना त्यांनी हे विधान करताना 10 वेळा विचार करणं गरजेचं होतं. परंतु मोदीघाटेत निवडून आलेल्या खासदारांना यांचं भान राहिलं नाही. ज्यांना जनतेच्या प्रश्नांची कळकळ किती आहे हे कळत आहे कारण रोजगार म्हणतात बेरोजगारी इथे वाढली आहे म्हणतात म्हणजे त्यांनी एकतरी रोजगार या 2 वेळा खासदार झाले त्यांनी एकदा तरी आणला का एकतरी प्रकल्प आणलाय का रोजगार निर्मिती करत नाही आणि जो रोजगार निर्मितीसाठी आम्ही जे प्रयत्न चालू आहेत आमच्या नेत्यांचे त्याला विरोध फक्त करेल एवढं त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि घर जे विरोध करताय नाणारबाबत वक्तव्य त्यांनी जे केलं ते यांचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेब यांनी एका सभेमध्ये नाणार प्रकल्पाचं चांगलं समर्थनच केलं आहे. त्यांनी सांगितलं की मी अभ्यास केला आहे हा नाणार प्रकल्प चांगला आहे आणि तो व्हायला पाहिजे हे यांचे युवा नेते बोलत आहेत आणि हे असं बोलत आहे त्यामुळे त्यांनी अगोदर त्यांचा आपल्या सूचना नेत्यांचा सल्ला घ्यावा आणि नंतरच अशी वक्तव्य करावी.